नमस्कार मित्रांनो, विनायक वाघचोरे या यूट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे। नवरात्री निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला आमच्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तुम पुढचा ब्लॉग तुम्ही बघत राहा। आज ते कामाला गेलेले आहेत, त्यामुळे काही ते आज व्हिडिओ मध्ये नाहीत। मी व माझ्या सासूबाई आज व्हिडिओ बनवणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा शेवटपर्यंत, आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। इथून पुढचा ब्लॉग नक्की बघा। आता देव बसवलेले आहेत नागिनेंच्या पानावरती। आता बाकीचं मम्मी करत आहेत ही माती। काय करते मम्मी मातीचं? मातीचा बघ, आता हे सगळं धान मिक्स करायचं, हे सगळ्या गोष्टी हे आपण आणलं ना गावातून, हे सगळं मिक्स करायचंय, म्हणजे मग चांगलं येतील। हा छान हिरो हिरो गाडी येईल ना मग। आणि माळ किती बनवणार तुम्ही? माळ 9 पानाची बनवायची। हा आजपासून 9 पानांची माळ बनवायची। कोणतं धान्य टाकलं? सगळे प्रकारचे धान्य बाजारातून घेऊन आले। सर्व एक प्रकार सगळे प्रकारचे धान्य याच्यामध्ये असं मिक्स करायचं ना? हो असं मिक्स करायचं असत। आणि या टोकरीत टाकायचं? हा। आणि या दागिने काय करणार आहे परत नंतर? ह्या दागिने ते बांधायचे ना, हे बांधायचे आपल्याला। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत, आमच्या मम्मी काय काय करते, कारण का मी कधी पाहिलं नाही, हे पहिल्यांदाच पाहते मी। तुझ्या गावाकडे नसत ना असं? नाही, आमच्या घरी नाही बसवत, म्हणजे दुसरीकडे बसवत्या पण आमच्या घरी नाही बसवत। ही माती टाकली टोकरी मध्ये, आता तिकडे ठेवून दे। पाणी टाकायचं ना? पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये, पाणी टाकल्यानंतर ते खराब होत, रोज पाणी सोडायचं त्याच्यामध्ये। म्हणजे डायरेक्ट नाही ना सोडायचं? पाणी पूर्ण टाकायचं नाही, भिजवायचं नाही, त्याला थोडं थोडस पाणी टाकायचं रोज 9 दिवस, समजलं का? ते 9 दिवस पाणी टाकून टाकून, जास्त पाणी टाकल्यानंतर ते खराब होत असत। मित्रांनो, शेवटचा ब्लॉग पण आमचा येईल 9व्या दिवशीचा, म्हणजे आमचं धान्य केवढं उगवलंय ते तुम्हाला पण कळेल नक्कीच। तिसऱ्या दिवशीच उगवणं चालू होणार आहे। हा तिसऱ्या दिवशीपासून मम्मी म्हणते उगवणं चालू होईल, बघू मग आपण। म्हणते ना आहेच ते परंपराच आहे, कुठंही लावा। हे काय करू राहिले आता? आता हे सगळे पाचे पुरो बांधायचे ना। हा काय काय त्याच्यात? ह्याच्यामध्ये हळकुंड आहे, हळकुंड, सुपारी, बदाम, खारीक, अजून खोबरं, खोबरं पा मित्रांनो। मम्मी पहा, नाही मम्मी काय करते ते पहा। तेच ना, मम्मी काय करते पहा, मम्मी काय करते ते बघत राहा, बघत राहा शेवटपर्यंत बघत राहा। आणि व्हिडिओ आवडल्यावर काय मम्मी? लाईक, हा शेअर, हा कमेंट, अजून काय? लाईक शेअर कमेंट चॅनलला सबस्क्राईब, आणि लाईक शेअर कमेंट चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका, बेल आयकॉन। आहे मित्रांनो, माझ्या मम्मी आहेत त्या, तुम्ही समजून जा त्यांच्या भावना। त्यांच्या भावनांनी त्यांना येईल तर बोलायला हळूहळू, हळूहळू तर शिकतीलच, कारण का असं कोणतीच गोष्ट नाही का त्यांना येत नाही। बांधू राहिले त्या हळूहळू। हे चालू आहे ना माझं काम, हे माझी पद्धत आहे, माझ्या आई वडिलांपासून आहे ना, मी असंच करत आले नेहमी। तर माझे सासू सासरे त्यांचे, माझे सासू पण होते ना, त्या पण असंच त्यांनी मला शिकवलं, मग मी त्यांचं शिकत आले, आता माझी सून पण हेच शिकत जाणार। हो नक्कीच मम्मी, त्यासाठी ती माझ्या संग बसली आहे।
चला मम्मी काय करते बघूया. किती भारी बांधलं पाहू शकते तुम्ही. पाहू शकते खालीवर झालेलं आहे पण काय नाही भारी दिसते ते. घटस्थापनाला खूप घटस्थापना म्हणतात याला. आमच्या परम आमच्या घरी असंच चालू राहतं. तुमच्या घरी कसं चालू राहतं ते पण नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा. कमेंट मध्ये सांगा तुमच्या घरी कसं असतं. हा मग आता ह्याच्यात पाणी नाही टाकायचं. पाणी टाकायचं नाही याच्यामध्ये. पाणी टाकायचंय. पाणी घेऊन यावं लागेल. त्याच्यात काय टाकलं आता आतमध्ये. सुपारी टाकली का आतमध्ये. एक पाणी घेऊन येते ना मी. हा मम्मी पाणी आणायला चालले. मम्मी आता पाणी घेऊन आलेले आहेत. पाहू शकते तुम्ही. आता ते ठेवायचं का त्याच्यावर. मम्मी ठेवायचं. माझं एक रुपया आणायचं राहिले ना. मी विसरले ना बाई. मम्मींचा 1 रुपया विसरला त्याच्यामुळे आणायला गेलेला आहे तो मम्मी. त्या पाण्यात टाकायचं असतं ना सुपारी आणि 1 रुपया त्याच्यामुळं. लवकर या हो. हे पा मम्मी आलेले आहेत 1 रुपये घेऊन. आता इथून पुढची प्रोसेस सांगा मम्मी तुम्ही. काय काय करायचं असतं. पाणी टाकायचं सांगते ना तुला. आता बघ पाणी टाकायचं आपण याच्यामध्ये थोडस काहीतरी असं पाणी टाकायचं. जास्त टाकल्यानंतर मग ते खराब होतं. तुला सांगितलं ना पाहिजे. तर मी आता थोडस पाणी घालणार याच्यामध्ये. या घटामध्ये पाणी घालायचं मस्त. हे पा मम्मीने पाणी टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये पानं घालायचे. मम्मी नागिनीचे पानं लावत आहे. हो नागिनीचे पानं लावत आहे. तुमच्याकडे काय आहे आहे मला नाही माहिती. कोण कोण नारळ ठेवत पण आम्ही नागिनीचे पानच ठेवतो मध्ये. हा ना. म्हणजे आपण आता त्याच्यात नारळ नाही ठेवणार. नाही याच्यामध्ये नारळ नाही. याच्यामध्ये फक्त नागिनीचे पानं ठेवायचे 5. हा मित्रांनो हा गट नक्कीच एकदम भारी दिसणार आहे 9व्या दिवशी. आजचा कलर आहे पांढरा ना मम्मी. पांढरा. हा पांढरा साडीचा कलर. बघत राह काय चालू आहे. थोडं थोडं उशीर लागतो बोलायला. हे काम चालू समजून घ्या. आता आमच्या गटाची स्थापना होत आहे. आता स्थापना होत आहे. दिवा लावायचा आहे. हवा हा दिवा घ्या. नाही आहे दिवा लावायचा. हे काय दिवा चालू करणार आहे. आता दिवा चालू करेल. गटाच्या तिथं वेगळा दिवा असतो का. काय एकच दिवा दोन्ही पण. एकच दिवा. हा मोठा दिवा आहे ना. तो छोटा आहे ना त्याच्यामुळे मोठा दिवा लावायचा. हा. मित्रांनो पा तुम्ही. आज या वर्षी असाच येईन अडखळत ब्लॉग. पुढच्या वर्षी नक्कीच चांगला करू. आम्ही नक्की चांगला करू. नक्की नक्कीच चांगला व्हिडिओ बघता येईन तुम्हाला. कारण की मी तेल पिशवी पण आणायचे विसरले. बाजारात गेले होते पण हे घाईघाई सामान घेतलं. मुलांना कामाला जायचं होतं. सकाळचे 8:30-9 झाले होते. एवढं घाईघाई दुकान पण नाही इथं. विसरून गेले मी. आणि तर आमच्या जवळपास नाहीच आहे. दुकान लांब आहे. इतकं पण लांब नाही आहे. थोडंफार आहे पण गाडीवर जावं लागतं. पायी पायी पाय पाय तर नाहीच.
आता मम्मी दिवा लावत आहेत. रांगोळी काढावं लागेल ना? काढायची ना, पण आधी दिवा लावते ना देवापाशी. आधी मला इथं दिवा लावून ठेवायचा आहे. सगळं झाल्यावर तू आता सगळं हे सगळं ठेवू राहिले ना. हो बाई, ते झालं. हे गरम आहे बरं कवरचं. हो, दिवा म्हणजे असं लावलं का छान वाटतो ना, भारी दिसतो. दिवा लागून ठेवला ना मला चांगलं वाटत. आता हार वगैरे ती माळ करायची ना अजून. माळ करून घ्या मित्रांना, यांना करायची अपेक्षा. काय गुतत गुतत बोलत असती माझी सुनबाई, पण तिला पण सवय होऊन जाईल. दोघी आम्ही गुतत गुतत बोलतोय, पण नक्कीच आम्ही स्पष्ट बोलत जाऊ. आता माळ बघा मम्मी किती फास्ट बनवू राहिल्या. भरपूर फास्ट मम्मी. फक्त पानांचीच असते का फुलं घालायची त्याच्यात? फक्त पानांचीच असते. नंतरून आपल्याला वाटण ती माळ घालायची. आंब्याच्या पानाची घालायची किंवा पेरूच्या पानाची घालायची. फक्त पानांची, पानांची घालायची. कुठल्या आवडन त्या पानांची घालायची. उद्यापासून वेगवेगळ्या, उद्या आंब्याच्या पानांची घाला किंवा पेरूच्या पानांची घाला किंवा सतशीता फळाची घाला किंवा आपल्या डाळिंबाची घाला. चिकूची प्रत्येक झाडांच्या पानांची माळ घालायची. 1, 2, 3, 4, 5, 6 कसं म्हणजे 9 झाले पाहिजे ना बरोबर. हा, 9 पानांची माळ राहते. निघून गेलं ते गाठण बसले तिथं. निसटलं पान हातातून. आता हे कसं मोठ्या माणसांचंच काम राहत ना. आता मी ऋतूचे कस ऋतूनी कसं जे काम करायचं ते केलं. आता चल घट बसवायचं तर माझच काम आहे. अजून एक राहिलं ना. पहा मित्रांनो, मम्मी माळ लावत आहेत. आता इकडं काय पाऊ राहिलं सारखं, कारण की पान कमी पडले का ते बघते. मला पान खराब दिसत ना, पान खराब नाही आवडत मला घ्यायला. मम्मीला अशी कोणतीच वस्तू खराब नाही आवडत, सगळी चांगली वस्तू लागते. हो, सगळी चांगली वस्तू लागते. थोडं का करणं वाईट, पण चांगलं करायचं. चांगलं करायचं, थोडस करायचं पण भारी करायचं, एकदम भारी. मम्मीला पहिल्यापासूनच ती सवय. आणि ते घाई घाई कस होत नाही जर असं निवांत वेळ लागतो. पहा मित्रांनो, आता तुम्ही आधी गणपती बाप्पांचा, साईबाबा. आपल्या मंदिरात देव कोणते हो मम्मी? आपल्या मंदिरामध्ये वणीची देवी आहे, खंडोबा आहे. हा, परत आपले हे आपले देव पूर्ण देव आहे. आपले खंडोबा महाराज आहे, अन्नपूर्णा माता आहे, अन्नपूर्णा माता आहे. नंतरून गणपती आहे, कृष्ण आहे. गणपती आहे, कृष्ण आहे. तू दाखव ना कोणते आहे. हे आमच्याकडे, हे आता ऋतूच्या लग्नात बनवले बर का. याच्या आधी माझ्या सासूबाईने केले होते, पण आता माझ्या मुलाचं लग्न होत, मी हे देव बनवून घेतले. तुला माहितीये ना सगळे देव? मग माझ्या लग्नात बनवले, मला माहित नाही का. पाहू शकते मम्मी हळदी कुंकू लावून घेत आहेत. असं चालू आहे. तुम्ही खरं पाहू शकताय, खरं पाहू शकताय. कासव पण आहे आमच्या मंदिरामध्ये. हो, मी शिर्डीवरून आणले. शिर्डीवरून मस्त आहे छोटस. हे पण त्याला हळदी कुंकू लाव. ओरिजिनल कासव आणायचंय मला. ओरिजिनल किती घाबरत होते मुंबईला गेलेलो त्यावेळेस. किती छान होत ते बघितलं ना, भारी होत. पण तुम्ही किती घाबरत होते कासवाला त्या. आता घाबरलं घाबरावं पण लागतं बाई.
नाही घाबरून कसं जमणार तर तुला हळदी कुंकू घे बरं. हे पा मला हळदी कुंकू लावत आहेत मम्मी. खूप मोठा लागला ग. आता जाऊ द्या मग काय करते. पुसू नको. नाही नाही पुसलं आणि पुसू नको. तू पुसला ना. नाही पुसलं नाही नुसतं हात लावत होते तोपर्यंत मी म्हणले पुसू नको मग नाही पुसलं. मम्मी आता हार लावत आहेत मंदिराला. आमचा खूप भारी मंदिर दिसू राहिला आमचा आज. आणि खूप वर्षाचं मंदिर आहे बरं का हे. खूप वर्ष म्हणजे खूप वर्ष काय हो मम्मी. कमीत कमी त्याला आहे ना 20 वर्ष नाही झालं संदीपच्या जन्माच्या नंतरच. हा संदीप भाऊजींलाच 19 आहे. हा हा ना तेव्हाच मंदिर आहे. 19 म्हणजे मला 19-20 रनिंग भाऊजी मोठे माझ्यापेक्षा मम्मी. हो एक वर्ष निघा काय तर. हे पाहू शकते तुम्ही आमचं मंदिर कसं दिसू राहिलं ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा. आता मम्मी माळ घालत आहेत. माळ दिवाला जागा करायची ना मला. मित्रांनो आमचा व्हिडिओ भरपूर मोठा झालेला आहे काय हो मम्मी. खूप मोठा झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही शेवटच बघा. नक्की शेवट बघा. नक्की शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मित्रांनो फायनली आमचे देवपूजा झालेली आहे. गट बसवून झालेला आहे तुम्ही बघू शकताय. मम्मींची रांगोळी कशी झाली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. फायनली आमचा व्हिडिओ बनवून झालेला आहे. पण काय करणार लाईट मगजपासून नव्हती आणि व्हिडिओ झाल्यावर लाईट आली. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला नक्की लाईक शेअर कमेंट चॅनेलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. बाय.